ज्या संकल्पनेमध्ये तुम्हाला आम्हाला संघर्ष करायला जर कोणी शिकवलं असेल तर त्यांचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. छाती केसरीची, दृष्टी गरुडाची, गती हरणाची. माझ्या शाळेचे नाव आहे पराविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भिवंडी. मी आपणा समोर शिवस्तुती सादर करत आहे. आज ते कदम, आज ते कदम, आज ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्जी जाऊ साहेबांचा विजय असो, मासाहेबजी जाऊ साहेबांचा विजय असो, मासाहेबजी जाऊ साहेबांचा विजय असो. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रदान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनिधी दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासन अधीश्वर हिंदवी स्वराज संस्थापक मराठा क्या बात, एकदा चिमुकलीसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. राजाची प्रतिभा रेखाटली आहे त्या राजाला माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. अहो आपल्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला शायरांच्या डफांनी, घोड्याच्या टापांनी, तलवारीच्या खणखणाटांनी, ढगाच्या कडकडाटांनी, डोंगराच्या हिरव्या पिवळ्या शाळेनं आणि सह्याद्रीच्या ठळेनं. अहो जेव्हा स्वराज्य स्थापन करायची होती तेव्हाची स्थिती सांगू का? सांगतेच बघा, थकून भागून एका झाडाखाली बसावं, तिथे विंचू दिसावा, विंचूला मारण्यासाठी दगड उचलावं, तिथून साप निघावा, सापाला घाबरत पळत सुटावं, पळता पळता विहिरीत पडावं, विहिरीत दिसावी मगर, मगरीला घाबरून पुन्हा वर यावं, वर यावं तर वाघ दिसावा, वाघापासून वाचण्यासाठी पुन्हा त्याच विहिरीत उडी मारावी, उडी टाकता टाकता एका फांदीला पकडावं, फांदीवरचा मताचा मोह उठावा आणि मताचा तेम तोंडात पडावा. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज हिंदी स्वराज्य स्थापन होते. जर या राजमात्या नसत्या तर शिवराय देखील घडले नसते. शिवराय 12 वर्षाचे होते तेव्हा मासाहेबांनी त्यांची परीक्षा घ्यायची ठरवली. त्या त्यांना म्हणाले, शिवबा सह्याद्री उत्सव की हिमालय? शिवबा म्हणाले, मराठ्यांची मान उत्सव. मातेने त्यांना पुन्हा विचारले, तुम्हाला मोठे होऊन काय व्हायला आवडेल? शिवबा म्हणाले, चालूच तलवार ताई भवानीची होऊ, चालूच दगड ताई सह्याद्रीचा होऊ आणि चालूच माती तर फक्त आणि फक्त या स्वराज्याचीच होऊ. असे एक निश्चय होते आपले राजे. एक वेळ असे होते तेव्हा पंतप्रधान शिवबाने म्हणाले, कृपया आज्ञास्थळी लपून बसा, कृपया आज्ञास्थळी लपून बसा. तेव्हा मातेने त्यांना खडसावून मारले, शिवबा कर्णमचा पुत्र नाही तर या मराठी जनाचा स्वामी. वाघिणीचे काहीच घेऊन मातेने शिवबांना जन्म दिला होता. अहो असे वाघिणीचे काहीच घेऊन मातेने शिवबांना जन्म दिला होता. असाच असंच आजही प्रत्येकाईने, अहो आजही प्रत्येकाईने शिवबाचा एक तरी गुण, एक तरी गुण आपल्या पुत्राच्या अंगी रुजविले फारच गरजेचे आहे, फारच गरजेचे आहे. आणि आजची राजमाता आपल्या बाळाला हपूचा बापू करून ठेवते. जर या राजमाते
आल्या नसत्या तर शिवराय देखील घडले नसते। शिवराय लहान होते तेव्हा एका नाचगाण्याच्या प्रसंगी शिवराय महासाहेबांना म्हणाले, आऊ साहेब, आपल्या इथे एक नाचणारी बाई आली आहे, आम्ही तिचा नाच बघायला जाऊ का? हे ऐकून महासाहेब चिडल्या, संतापल्या व शिवबाच्या जवळ गेल्या आणि एक लगावून दिली आणि बोलल्या, शिवबा, बाई नाचवायची नसते, बाई वाचवायची असते, बाई जगवायची असते। स्वराज्यात कोणी उच्च नाही आणि नीच नाही, स्वराज्यात अत्याचार चालणार नाही, असे शिकवण मातेने शिवबांना दिले होते। ही चाऊ साहेबांची शिकवण लक्षात घेता ज्या काळी स्त्रियांची अप्रूल लुटली जात होती, अनेक बायकांचा कुंकवाचा धनी मारला जात होता, अशा काळी आबाजी सोनदेवांनी कल्याण लुटले व कल्याणच्या सुभेदाराची सून देखील किडनॅप करून हल्ली। कल्याणच्या सुभेदाराची सून दिसायला सुंदर होती, जणू काही सोन्याचा पुतळाच होती। मावळ्यांना वाटले, ही भेटवस्तू जर आपण शिवरायांना दिली तर शिवराय आपल्यावर खुश होतील। परंतु अशा प्रसंगी शिवरायांनी मावळ्यांना खडसावले व म्हणाले, हे स्वराज्य आहे, स्वराज्य। इथे घरातली माय आणि गोठ्यातली गाय सुरक्षितच राहिली पाहिजे। मग शिवरायांनी त्या सुभेदाराच्या सुनेला साडी चोलीने ओटी भरून मेहनत बसून पाठविण्यास सांगितले आणि शिवराय त्या सुभेदाराच्या सुनेला म्हणाले, माते, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही हे सुंदर झालो असतो वदले छत्रपती। पाहिला, इथे शिवरायांनी त्या सुंदरशा स्त्रीला माते म्हणून संबोधले। म्हणून इतिहासात राजाचे वर्णन आहे, ज्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांचे देहावसान झाले त्यावेळेस एक सरदार दिल्लीला दावत गेला आणि औरंगजेबाला सांगत होता, बड़ी खुशी की खबर है, बड़ी खुशी की खबर लाया हूँ। बोलो क्या खबर है? आज तक जिन्हें पकड़ने के लिए तुमने जंग जंग बछाड़े, बड़े से बड़े वीर रचे, जिन्होंने तुम्हारे दिमाग में शैतानी नंगा नाच उठाया, जिन्होंने अफजल खान जैसा सरदार को फाल डाला, वो मराठे को सरदार शिवाजी राजे भोसले। अच्छा अल्लाह को पैरे हो गए हुजूर। क्या बकते हो? सचमुच मैं झूठ नहीं बोलता, शिवाजी राजे भोसले आज अल्लाह को पैरे हो गए। हे ऐकलो, आणि तो औरंगजेब त्याच्या तख्तावरून धडधडधड खाली उतरला आणि त्याच्या डोक्यावरचा हिरवा दिमाऊच काढून जमिनीवर ठेवला आणि त्याच्या खुदाकडे म्हणजेच त्याच्या भगवंताकडे नमाज पढू लागला। हे खुदा, हे मालिक, हे मेरे परवरदिगार, हे मेरे गरीब नवाज, ला इल्लाह इल्लिल्लाह मोहम्मद अली रसूलल्लाह, हे संत के मालिक, आज तक जिंदगी भर तेरी बंदगी की है लेकिन तेरे सामने कभी दामन नहीं फैलाया, मालिक दामन नहीं फैलाया, लेकिन ये गरीब नवाज, ये इस्लाम का नेक बंदा आज तुझे कुछ मांगने जा रहा है। आज तेरे दरबार के दरवाजे खुले रखना क्योंकि बहु बेटियों की इज्जत रखने वाला राजा छत्रपति तेरे दरबार में आ रहे हैं, तेरे दरबार में आ रहे। ओहो, छत्रपती शिवाजी महाराजांची मरणाची खबर ऐकावी आणि दुश्मनाच्या डोळ्यातून देखील आसवे पडावी असा राजा या जगदंबेने अवघ्या महाराष्ट्राच्या पोटी जन्माला घातला। म्हणूनच म्हणते छत्रपती शिवाजी महाराज की जय। हे जे तुम्ही जय म्हटले ना, जय, हे जय म्हणण्यात रक्ताची एनर्जी येते ना, तीच एनर्जी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले कार्य। म्हणूनच मला फुल एनर्जी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। धन्यवाद। क्या बात, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि दाद दिली पाहिजे तिच्या स्मरण शक्तीला। आणि खरं म्हणजे तिने एवढं जे काही सांगितलं त्याचा अर्क जर मला सांगायला जर कोणी सांगितलं तर एवढं सांगेल की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 350 वर्षापूर्वी जे रत्न जन्माला आलं होतं ते रत्न कोणतं होतं की 350 वर्षापर्यंत पूर्वी जगाच्या पाठीवर अनेक राजे होऊन गेले ज्या राजांच्या राजदरबारामध्ये स्त्रियांचं नाचगाणं ही एक आम बात होती।
मात्र मुघलांचा इतिहासकार तो पण मुघलांचा खाफिकाने एका ठिकाणी म्हणतो की जर छत्रपती शिवाजी राजांच्या राजदरबारामध्ये एखादी जर स्त्री आली तर तिला आईच्या किंवा बहिणीच्या मानाचा सन्मान दिला जायचा. लक्षात घ्या, तिने जसं सांगितलं की राजमाता जिजाऊ यांनी दिलेली परस्त्री माते समान कुवण घेऊन आयुष्यभर राज्यकारभार ज्या राजाने केला त्या छत्रपती शिवाजी राजांच्या पुन्हा एकदा चरणी आपण नतमस्तक होऊया आणि मानाचा मुजरा करूयात. पुनश्च एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे भक्तीसाठी. आणि वसंतजी लोणे साहेब सन्माननीय शिवसेना तालुका प्रमुख कल्याण ग्रामीण यांच्याकडून 500 रुपयाचं आणि आदेश चौधरी साहेब चेअरमन उतने सहकारी सोसायटी यांच्याकडून देखील 500 रुपये आणि हॉटेल कोळीवाडा यांच्याकडून 100 असे एकूण 1100 रुपयाचं पारितोषिक तिला प्राप्त झालेलं आहे. मी विनोद देशेकरांना विनंती करेन की कृपया आपण मंचावरती येऊन भक्तीशास्त्रीला आपल्या शुभहस्ते सन्मानित करायचं. एक पुनश्च एकदा जोरदार डाळ्या भक्तीसाठी. मी तिच्या वडिलांनाही विनंती करेन की आपण देखील जर असाल आई वडील कुणी असेल तर मंचावरती यायचं आहे. सुषमाताई शर्मा आमच्या महिला कार्यकारिणी सल्लागार यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक. मी भक्तीची आई किंवा वडील कुणी असेल तर विनंती असेल आपण मंचावरती यायचं आहे. चला धन्यवाद. यानंतर आपण या सन्मान सोहळ्यामध्ये सोहळ्यानंतर वळणार आहोत पुढील सांस्कृतिक कार्यक्रमांकडे. या ठिकाणी सन्मानित करतो आहोत भक्तीला, ज्या भक्तीने 350 वर्षापूर्वी तर यानंतर पुन्हा एकदा आपण सांस्कृतिक कार्यक्रमाकडे वळणार आहोत. खऱ्या अर्थानं मला देखील आनंद थोडा होतोय कारण मेल कॅन्डिडेट पहिल्यांदा येतोय कार्यक्रमामध्ये. आजच्या संपूर्ण संधीमध्ये आपण पाहू शकतो जो 6वा नृत्य आहे तो आपल्याला पाहायला मिळेल करण तर्पदे याच्या माध्यमातून. आणि गाण्याचे बोल आहेत हवा हवा